विश्वास एक ऐसा शब्द है जिसे आप पूरी दुनिया जीत सकते हो। ऐसे विश्वास शहर के जायका मोटर्स ने हासिल किया है। जी हाँ, जायका मोटर्स का जलाराम नगर में कुछ ही महीनों पहले नया शोरूम का शुभारंभ हुआ है। इस नए शोरूम ने कम समय में ही लोगों का विश्वास हासिल किया है। कार लेना सभी का एक सपना होता है। एक सामान्य इंसान के घर के सामने गाड़ी रहना एक बड़ी कामयाबी होती है। ऐसा ही एक सपना शहर के मनोज सावरकर ने भी देखा था। वे जब नौकरी करते थे तब वे हमेशा ही सदर स्थित जायका मोटर्स के सामने जाते थे और गाड़ी देख सपना देखते थे कि एक दिन मेरे पास गाड़ी होगी। मनोज की यही इच्छा उनके बेटे ने गणेश चतुर्थी के दिन पूरी की। मनोज सावरकर ने जलाराम नगर के जायका मोटर्स से अपनी जिंदगी की पहली कार ली और उन्होंने जायका मोटर्स पर विश्वास भी जताया। आणि पूर्वी माझे दोन मित्र ही टाटा मोटर्स मध्ये होते, एक भरत वागिडे म्हणून आणि श्याम पहाडे नावाचे। तर मी 15-20 वर्षापूर्वी टाटा मोटर्सच्या त्या ऑफिसमध्ये यायचं, तर ते मला कॉफी वगैरे ऑफर करायचे। पण एक दिवस मला असं कधी वाटलं नव्हतं की मी त्याच टाटा मोटर्समधून एवढी मोठी गाडी खरेदी करेन। माझ्या मुलाने मला तिथपर्यंत आणलं आणि आज गाडी खरेदी केली। आता मी कितीतरी सिव्हिल कॉर्पोरेशनमध्ये असताना जायकाचं ते जे टाटा मोटर्स म्हणून मोठं शोरूम आहे त्याला पाहता पाहताच माझ्या मनात त्यावेळेस असा विश्वास झाला होता की आपणसुद्धा एखाद्या वेळेस या टाटा मोटर्समधून गाडी खरेदी करायची। गणेश चतुर्थीच्या दिवशी एकदम आनंद उत्साह संचारला आहे। दूसरी ओर शहर के मंगेश सातपुते ने भी जायका मोटर्स पर विश्वास जताते हुए अपनी जिंदगी की सबसे बड़ी ख्वाहिश पूरी की है। मंगेश ने कहा कि जायका मोटर्स ने अच्छी कस्टमर सर्विस मिलती है और इनसे पुराना रिश्ता भी है। आनंद है, सगळ्यांना सगळे फॅमिली सोबत आहे, त्याच्यामुळे एक नवीन गाड़ी घेतल्याचा जो आनंद आहे आणि जायका यांच्या सोबत खूप जुने संबंध आहेत आमचे आणि नेक्स्ट वन खूप चांगली गाड़ी असल्यामुळे चॉईस केली आहे आणि त्याचाच आनंद आहे। मंगेश सातपुते। लोगों से मिल रहे इस प्रतिसाद को देख हमारी टीम ने ब्रांड सेल्स मैनेजर अभि पवार से बात की। उन्होंने कहा कि इस शोरूम का शुभारंभ अप्रैल माह में हुआ था। इतने कम समय में लोगों ने जायका के इस शोरूम को अपना लिया है। एप्रिल महिन्यात आम्ही सुरुवात केली होती, इथे शोरूम आम्ही ओपन केलं होतं आणि एप्रिल महिन्यापासून एक लगभग 3-4 महीने झालेले आहेत, पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे कस्टमरचा पण। आणि आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही 10 डिलिव्हरी आम्ही एकसाथ देऊन राहिलो आहेत। 10 डिलिव्हरी तर आज फक्त देऊन राहिलो आहे, पण आज पूर्ण या महिन्याभरात आम्ही जवळपास 25 डिलिव्हरी केलेल्या आहेत आणि आज एका दिवशी आम्ही 10 डिलिव्हरी करतो आहेत। हा कस्टमरचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला जो आता मिळून राहिलेला आहे, आम्ही अपेक्षा करतो की हा पण नेहमी आम्हाला समोर मिळेल आणि कस्टमरला पण चांगली सर्व्हिस देऊ, कारण की जसं जसं टाटा वाढते आहे सोबत आम्हाला कस्टमर पण नवीन येऊन राहिलेलं आहे। कस्टमरची चॉईस चेंज होत आहे तर आम्हाला पण आमची चॉईस चेंज करावंच लागेल, सर्व्हिस देणं आवश्यक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींनी आज आम्ही एक दिवसात आम्ही 10 डिलिव्हरी करतो आहे आज गाडीचा। आता सध्या आम्ही नवीन ऑफर्स आलेले आहेत, आमचा 100% फायनान्शियल स्कीम चालू आहे बँक ऑफ इंडियासोबत आणि पुढे येणाऱ्या 10 दिवसात होऊ शकते की आम्ही अजून काही टाटाकडनं कामी आम्हाला स्कीम मिळतील आहे कस्टमरसाठी, तर नक्कीच आम्ही ती स्कीम कस्टमरला देऊ आहे। जलाराम नगर स्थित जायका के इस शोरूम की कामयाबी इसी से पता चलती है कि गणेश चतुर्थी के दिन शोरूम से कुल 10 गाड़ी डिलीवर की गई। अगर आप भी अपने घर के सामने टाटा की कोई भी गाड़ी देखना चाहते हो जरूर इस शोरूम को भेज दें, क्योंकि विश्वास ही सब कुछ होता है और यही विश्वास जायका मोटर्स ने ग्राहकों के दिल में हासिल किया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।